जय महाराष्ट्र। मी सुरेश शमके, सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक मोठी बातमी, साताऱ्याहून दरड कोसळून 5 घर ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत। या दुर्घटनेतील 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, मात्र अद्यापही 2 महिला बेपत्ता आहेत। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंढावळे गावात ही घटना घडली आहे। येथील देवरुखवाडीमध्ये अतिवृष्टीने भूस्खलन झालं, यामध्ये 5 घर पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत। तसंच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे। अजूनही 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। अतिवृष्टीमुळे मदत कार्य थांबवण्यात आलं होतं, मात्र सकाळपासून पुन्हा न सापडलेल्या महिलांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। यात 20 ते 25 जनावरही दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। हे काय म्हणजे ज्या वेळेला ही घरं हादरून सगळी त्या दगड बघताय तुम्ही पाठीमाग, त्या दगडांमुळे ही घरं सुद्धा हादरलेली आहेत। तर ती घरंवीर टिकतील असं सांगू शकत नाही। तर ह्या वाडीवर पूर्णपणे आपत्ती आलेली आहे, आपण बघतोय, तुम्ही बघताय सर्वजण। तर ह्याच्यात मध्ये आम्हाला कुणी काही कुणी आमदार असतील, खासदार असतील, आम्हाला कुठल्याही परिस्थितीनं आम्हाला मदत करावी ही आमची विनंती आहे। या प्रशासनाकडं आमची मागणी आहे, महाराष्ट्राचे दानशूर कोणी असतील त्यांच्याकडे मागणी आहे की ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांच्याकरता काहीतरी तुम्ही फुलाची पाकळी दानशूर यांनी इथं मदत करावी। काही लोक अजून त्या ढिगाऱ्याखाली तशीच आहेत। तर मी प्रशासनाला आणि पुऱ्या महाराष्ट्राला विनंती करतो की आपण सगळ्या क्षेत्रात नाही आमच्या कुटुंबांना मदत करून पुन्हा एकदा संसार आमचा कसा उभा राहील ही माझी गावकऱ्यांची आमची विनंती आहे। 5 घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आहेत, 2 महिला अद्यापही बेपत्ता आहेत, 27 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय, मात्र सध्या तिथली काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांच्याकडून। प्रकाश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रकाश, काय माहिती आहे, साताऱ्यामधली ही घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे, 5 घरं गाडली गेली आहेत। नक्कीच साताऱ्यात काल जो प्रकार घडला हा धक्कादायक घटना, महाबळेश्वरच्या पायथ्याला असं हे गाव आहे आणि या गावावर काल एक मोठी दरड कोसळल्याने कमीत कमी 7 ते 8 घरं या ढिगाऱ्याखाली पूर्ण गाळून गेलेली होती आणि या घरांमध्ये कमीत कमी 30 ते 35 लोक राहत होती आणि ही 30 ते 35 लोक काल जवळजवळ 10 ते 11 वाजेपर्यंत या ढिगाऱ्याखाली अडकलेली होती। प्रशासनाने आपलं मदत कार्य चालू केलंय किंवा तिथल्या गावकऱ्यांनी मदत कार्य काढून कमीत कमी 27 ते 28 लोकांना बाहेर काढलेलंय, परंतु अजून सुद्धा 2 महिलांचा शोध लागणार नाही, अजून सुद्धा शोध मोहीम चालू आहे। 2 महिला दगावल्याची भीती आता व्यक्त करण्यात येते, प्रशासनानं आणखीन काय उपाययोजना केल्यात, आजूबाजूच्या गावांना काय सतर्कतेचे आदेश दिले आहेत का? हा, सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे। महाबळेश्वर सारख्या आणि पाटण कोयना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचा प्रकार चालू आहे, त्यामुळे प्रशासनाने कुणीही घराबाहेर निघू नये, त्याचबरोबर महाबळेश्वरला कुणीही पर्यटनला येऊ नये आणि अशा धोकादायक जिथं ठिकाणी आहे तिथं कुणीही बाहेर पडू नये असा आदेश काढलेले आहेत। धन्यवाद प्रकाश, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो आहोत की साताऱ्यातील वाई तालुक्यामधील देवरुखवाडी इथं ही दुर्घटना घडली आहे। 5 घर ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत, याच्यामध्ये 25 जनावरं दगावली असल्याची भीती, तसंच 2 महिला दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येते। 27 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे।